नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मायक्रो कंट्रोलर या पूर्वीच्या चॅप्टरमध्ये आपण मायक्रो प्रोसेसरचा अभ्यास केलेला आहे तसंच मायक्रो कॉम्प्युटर किंवा कॉम्प्युटर कसा तयार होतो त्याचा ब्लॉग डायग्राम काय हेही आपण शिकलेलो आहे तर मायक्रो कॉम्प्युटर किंवा कॉम्प्युटरची कम्प्लीट रचना म्हणजे त्याच्याबरोबर असणार आहे इनपुट डिव्हाइसेस ओके त्याच्यानंतर असणार आहे मायक्रो प्रोसेसर घेतला होता आपण बरोबर आणि मायक्रो प्रोसेस नंतर आपण घेतलं होतं की आउटपुट डिव्हाइसेस काय असतील त्याचबरोबर त्याला मेमरीची आवश्यकता भासणार आहे मग तुम्हाला इंटरनल एक्सटर्नल मेमरी पण इथं आपण जोडलेली असणार आहे ही जी टोटल सिस्टीम आहे याला आपण म्हणणार आहे कॉम्प्युटर बरोबर पण हा जो कॉम्प्युटर तयार केला गेलेला आहे ते या एका कॉम्प्युटरपासून आपण अनेक प्रकारचे टास्क किंवा वेगवेगळी कामं करू शकतो वेगवेगळी ऍप्लिकेशन रन करू शकतो मात्र आता आपण जो मायक्रो कंट्रोलर याचा अभ्यास जो करणार आहे तर या कंट्रोलरला वेगळं मिनिंग आहे की हा वेगवेगळी ऑपरेशन किंवा वेगवेगळी टास्क करण्यासाठी वापरलेला नसून एखाद्या पर्टिक्युलर टास्कसाठी तो तयार केलेला असतो म्हणजे एक पर्टिक्युलर ऍप्लिकेशन विचारात घेऊन त्याच्यामध्ये बदल केलेले असणार आहेत म्हणजे इथं आता मायक्रो प्रोसेसर वापरणार आहे आपण समजा इनपुटसाठी जे काय पेरिफरल्स किंवा प्रोग्रामेबल इनपुट्स लागतील त्या पद्धतीने इथं अरेंजमेंट केलेली असणार आहे तसेच प्रोग्रामेबल आउटपुटसाठी आपण अरेंजमेंट केलेली असणार आहे याला मेमरीची गरज असेल तर मेमरीसुद्धा आपण जोडलेली असणार आहे जेवढी आवश्यक आहे तेवढीच आणि हा त्याच कपॅसिटीचा म्हणजे क्लॉक स्पीड कमी असलेला वगैरे जी काय रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तयार केलेला मायक्रो प्रोसेसर देखील इथं वापरलेला असेल आणि हे एकत्र एका चिप वर सगळं आपण जर डिझाईन केलं आणि जे तयार होईल त्याला आपण ऍक्च्युली म्हणणार मायक्रो कंट्रोलर म्हणजे मायक्रो कंट्रोलर हा एक प्रकारचा मायक्रो कॉम्प्युटरच आहे हा मात्र पर्टिक्युलर टास्कसाठी केलेला आहे आणि आपण जर पाहिलं वेगवेगळे ऍप्लिकेशन्स उदाहरणार्थ सेलफोन असेल तुमचे कॅमेरेज असतील मायक्रोवेव्ह ओव्हन असेल किंवा वॉशिंग मशीन तर याच्यामध्ये मायक्रो कंट्रोलरचाच वापर केलेला असतो म्हणजे याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर प्लस अदर सिस्टीम्स म्हणजे इथं आता मी दिलेलं इट कंटेन्स मेमरी प्रोग्रामेबल इनपुट आउटपुट पॅरीफरल्स एज वेल एज प्रोसेसर म्हणजे एवढं कंटेंट याच्यामध्ये असणार आहे त्यावेळेला त्याला तयार होणार आहे चिप त्याला आपण म्हणणार आहे मायक्रो कंट्रोलर ओके आणि पर्टिक्युलरली हा एकच प्रोसेसिंगचा पार्ट असा वेगळा धरला तर त्याला आपण मायक्रो प्रोसेसर म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये हे इनपुट आउटपुट मेमरी वगैरे ना हा काही भाग येणार नाही त्यावेळेला तो नुसता प्रोसेसर असेल आणि हा कोणतीही टास्क करणार आहे मल्टिपल टास्क सुद्धा तो करणार आहे याच्या पद्धत म्हणजेच हा वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी वापरला जातो प्रोसेसर त्यावेळेला त्याची कपॅसिटी पण त्या पद्धतीनं जास्त ठेवावी लागते आणि ठेवलेली असते आणि तो मल्टिपल टास्क करतो मायक्रो प्रोसेसर सिंगल असेल तो घेतलेला मग त्याला तुम्ही एक्स्टर्नल जे काय जोडायचं असेल त्याची जोडणी केल्यानंतर तो कॉम्प्युटरमध्ये रूपांतरित होईल आणि हा कॉम्प्युटरसुद्धा वेगवेगळी टास्क करू शकेल मात्र आपण आता जो मायक्रो कंट्रोलर शिकतोय हा एक पर्टिक्युलर आय सी असून त्याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसरबरोबर इतर प्रोग्रामेबल इनपुट आउटपुट पेरिफरल्स मेमरी यांचाही समावेश केला जातो आणि याला आपण म्हणणार आहे मायक्रो Okay? तर, कंट्रोलर ओके तर मायक्रो कंट्रोलर म्हणजे काय हे मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे बरोबर आता आपण पाहूया की मायक्रो कंट्रोलरची वैशिष्ट्ये काय आहेत आता आपण पाहूया की या मायक्रो कंट्रोलरची वैशिष्ट्ये काय आहेत इथं मी जी काही वैशिष्ट्य लिहिली आहेत फार मोर इकॉनॉमिकल टू कंट्रोल इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस अँड प्रोसेसेस ॲज द साईज अँड कॉस्ट इन्वॉल्वड इज कम्पॅरेटिव्हली लेस दॅन अदर मेथड्स ओके तर इथं महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह असणं म्हणजे एखादा कॉम्प्युटर तयार केला तर त्याची जी कॉस्ट होणार आहे त्याच्यापेक्षा हा जो मायक्रो कंट्रोलर आपण तयार करणार आहे आणि आपलं एक पर्टिक्युलर टास्क त्याच्यापासून साध्य करणार आहे आणि त्या व्यतिरिक्त आपली काय गरजच नसेल तर पर्टिक्युलर टास्कसाठी एखादा आयसीआय डेव्हलप केला मायक्रो कंट्रोलर डेव्हलप केला तर तो मोर कॉस्ट इफेक्टिव्ह असणार आहे हा महत्वाचा फायदा आहे आणि दुसरा जो फायदा इथं सांगितलेला आहे की या मध्ये मायक्रो प्रोसेसरला स्पीड जास्त पाहिजे क्लॉक फ्रिक्वेन्सी हाय पाहिजे वगैरे अशी रिक्वायरमेंट आपली राहणार नाही एखाद्या पर्टिक्युलर टास्कचा आपण विचार करत असतो त्या वेळेला मग अशा वेळेला काय घडतं तर त्याचं जे पॉवर कन्झम्पन आहे ते पॉवर कन्झम्पन सुद्धा काय असणार आहे ते पॉवर कन्झम्पन सुद्धा लो असणार आहे म्हणजे लो पॉवर कन्झम्पन हा एक त्याचा मोठा ऍडव्हान्टेज होणार आहे बरोबर कॉस्ट इफेक्टिव्ह झाला नंतर पॉवर कन्झम्पन पण लो झालं हा पण या मायक्रो कंट्रोलरचा ऍडव्हान्टेज आहे तिसरं वैशिष्ट्य म्हणजे की आर्किटेक्चर व्हॅरीज ग्रेटली विथ रिस्पेक्ट टू पर्पज फ्रॉम जनरल टू स्पेसिफिक अँड विथ रिस्पेक्ट टू मायक्रो प्रोसेसर रोम रॅम और आय ओ फंशन्स म्हणजे इथं जे, जे मायक्रो कंट्रोलर तुम्ही जे तयार करणार आहात किंवा वापरणार आहे तर तो मायक्रो कंट्रोलर कुठल्या एखाद्या जनरल पर्पज म्हणून तयार केलेला आहे का एखाद्या स्पेसिफिक ऍप्लिकेशनसाठी अगदी तयार केला गेलेला आहे त्यानुसार काय होणार आहे त्याचं आर्किटेक्चर जे आहे ते बदलणार आहे म्हणजे मायक्रो कंट्रोलचे आर्किटेक्चर सुद्धा थोड्याफार फरकानं वेगवेगळे असतील तसंच मायक्रो प्रोसेसर कोणता आपण वापरला जाणार आहे रॅम किती वापरणार आहे रोम किती वापरणार आहे आय ओ कोणती कोणती अवेलेबल करून देणार आहे आपण ओके त्यानुसार त्याचं आर्किटेक्चर सुद्धा बदलणार आहे म्हणजे सर्वच मायक्रो कंट्रोलरची आर्किटेक्चर सारखीच असतील असं आपण म्हणू शकत नाही कारण तो कोणत्या साठी वापरला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणता प्रोसेसर वापरला जाईल तसंच कोणती मेमरी वापरली जाईल यावर ते सर्व काही अवलंबून राहील पुढचं आपल्याला मुद्दा असा सांगता येईल की या ज्या मायक्रो कंट्रोलरला डेडिकेटेड इनपुट डिव्हाइस अँड ऑफन हॅज डिस्प्ले फॉर आउटपुट म्हणजे जनरली आउटपुटसाठी आपण डिस्प्ले प्रिफर करणार आहे किंवा वापरणार आहे प्रोसेसेस किंवा जे काही फंक्शन्स आहेत ते दर्शवण्यासाठी वगैरे आणि इनपुट्स मात्र कोणकोणते असतील ते देखील आपल्याला फिक्स करावं लागेल किंवा वै विशिष्ट इनपुट्स असे ठरवून द्यावी लागतील कंट्रोलरचा महत्वाचा उपयोग जो केला जातो तो म्हणजे कंट्रोल ॲक्शनसाठी तर या कंट्रोलरला महत्वाचं म्हणजे कंट्रोल ॲक्शन्स असल्या पाहिजेत आणि ती सुविधा इथं कंट्रोल मायक्रो कंट्रोल मध्ये उपलब्ध करून दिली जाते की त्या मायक्रो कंट्रोलरच्या आउटपुटला जे काही इक्विपमेंट आहे त्याच्या कंट्रोल ऍक्शन्स या मायक्रो कंट्रोलर कडून घडल्या पाहिजेत आणि ती सोय हो या मायक्रो कंट्रोलर मध्ये मा असते मायक्रो कंट्रोलर मध्ये मा प्रोग्राम हे नेहमी रोम मध्ये स्टोअर केलेले असतात मायक्रो कंट्रोलरचा वापर हा जिथं कॉम्प्युटिंग फंक्शन्स लिमिटेड आहेत अशा ठिकाणीच केला जातो तर मित्रांनो आज आपण मायक्रो कंट्रोलर म्हणजे काय आणि त्याची फीचर्स कोणती आहेत याचा आज अभ्यास केलेला आहे आणि के पुढील लेक्चरमध्ये आपण पाहूया मायक्रो कंट्रोलरची पिन डायग्रॅम आणि ब्लॉक डायग्रॅम धन्यवाद